आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. धनगर समाजाचे प्रश्न सोडवणार, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरूच. घोषणा नाही कृती करणार, आमदार सौ शशिकला जोडले. खूप वर्ष धनगर समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण खास प्रयत्न करणार आहोत, असं प्रतिपादन निपाणी मतदारसंघातील आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं. आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या फंडातून बोरगाव येथे 15 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कनकदास भवन उभारण्यात येत आहे. या भवनाचा स्लॅबचा शुभारंभ सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले आणि सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते झाला. यावेळी सुनील पाटील, विष्णू तोडकर, दादासो भादुले, बाबासाहेब चौगुले, राणी बेबनकट्टी, मिला अपराज, सौ नीता भादुले, रमेश मालगावे, जमीर अत्तार, शांतू पत्रावळे, बाळू भोरे, शिशू येतमाळे, राजगोंडा पाटील, वसंत येतमाळे, देवगोंडा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. रस्ता कुठल्या पद्धतीने झालेला आहे, एस सी कॉलनी मध्ये रस्ता कुठल्या पद्धतीने झालेला आहे आणि जे काही व्हायला त्या रस्ता व्हायचं थोडासा जे विलंब झाला म्हणून परवा काही झालं ते आम्हाला देखील माहित आहे. कारण आपण रस्ता मंजूर करून देतो, कॉन्ट्रॅक्टर कोणी काढलेलं असतं त्याने काम व्यवस्थितपणे करायला पाहिजे आणि त्याला आम्ही देखील सांगत असतोय. परंतु एकाच कॉन्ट्रॅक्टरच्या चुकीमुळं तो काम नीट केला नसल्यामुळं किंवा वेळ केला नसल्यामुळं आमदार म्हणजे काय हे जे आम्हाला जर कळून कोण दिलं असेल तर ते आमच्या अनावणी. कारण आम्ही तिकडे गेलो नसतो तरी आमचा विचार करा म्हणजे अनावणी एवढं काळापर्यंत विचार करतात की मयातल्या लाईटने हे विचार केला त्याची प्रथम आम्हाला तयार करून द्या म्हणून सांगितलं. मयातल्या वरचं गावात निवडत मोजा तिकडे आम्हाला येऊ ना म्हणजे ज्यावेळी बोरगाव येतात त्यावेळी कुठली ना कुठली निधी घेऊन येतात. एक उद्घाटन करतात, एक संपूर्ण कामचं उद्घाटन करतात, पुढच्या उद्घाटन शुभारंभ करतात. असं जर आम्हाला आमदार लागला असेल तर आमचं सर्वांचं नशीब येईल.